आज वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतरही काकी समाज जीवनामध्ये अजूनही सक्रिय आहेत चंद्रकांत पा नारायण पाटकर ट्रस्टच्या त्या अध्यक्ष आहेतच पण ते अध्यक्षपद भूषवत असतानाच महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रकारचे उपक्रम त्यांचा ट्रस्ट चालवतो आहे त्याच्याविषयीची थोडी माहिती काकींकडून जाणून घे मला सर्वप्रथम ही ट्रस्टबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत मी आपली अनुमती घेते हे चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्ट ही एकोणीसशे सत्याहत्तर साली ऑगस्ट एकवीसला अच्युतराव पटवर्धनच्या उपस्थितीत स्थापना केली म्हणजे माझ्या चंद्रकांत पाटकर बॅचलर असल्यामुळे त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या चार बंधू आणि दोन बहिणींना मिळाली त्या आणि चंद्रकांत पाटकर स्वत स म्हणजे ते अच्युतरावजी पटवर्धन जयप्रकाश नारायण नाग गोरे ह्या लोकांच्या ह्या थोर विचारवंतांच्या सान्निध्यामध्ये राहायचे त्यामुळे त्यांचे विचार, त्या विचार सर्व विचारात घेऊन ह्या चार बंधू म्हणजे डॉक्टर नारायण पाटकर आणि डॉ दिगंबर नारायण पाटकर भालचंद्र नारायण पाटकर आणि त्यां श्रीकृष्ण ॲडव्होकेट श्री श्रीकृष्ण पाटकर असे हे चार बंधूंनी चंद्रकांत पाटकरांच्या चार बंधूंनी आणि दोन बहिणी दोन बन भगिनी एक राधाबाई जगन्नाथ तिरोडकर आणि दुसरी बहीण सुनंदा रघुनाथ सामंत ह्या सहा लोकांनी मिळून चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि ह्या स्थापना झाल्यानंतर आता योगायोग असा की मी त्या ठिकाणी आता अध्यक्ष म्हणून काम करत आहे अध्यक्षा म्हणून आहे पण एक ती ज्या माझ्या चार धीराने म्हणजे चंद्रकांत पाटकरांच्या चार बंधूंनी आणि दोन भगिनींनी जी ट्रस्टची स्थापना केली म्हणून मला आज त्या ट्रस्टमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली ह्याकरता मी त्यांची ऋणी आहे आणि आता चंद्रकांत पाटकर चॅरिटेबल ट्रस्टबद्दल काय विचारलं महिला सक्षमी हां महिला सक्षमीकरणीकरता काय काय का, चाललं आहे तर चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपण के डी एम सीच्या आणि अनुदानित डोंबिलीच्या मराठी मिडियमच्या शाळेच्या मुलींकरता एक उपक्रम राबवत आहोत हे हो। उपक्रम सा राबवताना आम्ही योग्य चांगला स्टाफही ठेवलेला आहे आणि आमच्याकडे दीडशे मुली ह्या अभ्यास घेत आहेत अभ्यास आहेत आम्ही त्या दीडशे मुलींना शा आपण जे शिक्षण देतो ते शालेय सिलेबसच्या अनुषंगानेच शिक्षण देतो आणि पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना देतो आणि त्या पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना आम्ही त्याबरोबर संस्कार पण घडवण्याचा प्रयत्न करतो पण ह्या दीडशे मुलींना या आप प्रथम आम्हाला ह्या जेव्हा आम्ही हा उपक्रम चालू केला मुलींना शिक्षण देणं त्यांना सक्षम बन बनवणं ह्या जे उपक्रम चालू केला तेव्हा आम्हाला थोडा त्रास झाला त्रास झाला म्हणजे मुली शाळेत वर्गालाच यायच्या नाही त्यांच्या आया सांगायला लागल्या ओ दोन घरची भांडी जास्त घा गा, घासायला आम्हाला मिळतं आमच्या मुलींनी घरी राहून आमच्या त्यांच्या लहान भावा बहिण्यांना बघितलं तर नाहीतर जेवणाला मदत केली तर नाहीतर आपल्याबरोबर ती जेव्हा भांडी घासायला येतात तेव्हा पण आमचं इन्कम वाढतं हो ह्यामुळे आम्ही आमच्या मुलींना वर्गाला पाठवू शकत नाही तेव्हा आपल्या सर्व विश्वस्तांनी विचार करून त्या मुलींकरता रोज एक म्हणजे रोजच्या अटेंडन्सला एका दिवसाच्या अटेंडन्सला पाच रुपयेप्रमाणे द्यायचा आम्ही ट्रस्टने ठरवला ट्रस्टच्या सर्व विश्वस्तानी ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्या लोकांना पाच रुपयेप्रमाणे द्यायला लागलो आणि ह्या पद्धतीने त्या त्या मुली मग रोज शा आपल्या वर्गाला यायला लागल्या आणि आपल्याकडे शिकायला लागल्या आणि पुढे आम्हाला असं वाटलं की ह्या मुलांना मुलींना आम्ही पाच रुपये देऊन शिकवतो हे बरोबर नाही आहे कारण का मला मनाला पटत नव्हतं तेव्हा मी सारखं म्हणायचे असं नाही आम्ही काहीतरी आमिष दाखवतो आणि शिकवतो त्यामुळे आम्हाला वाटलं की त्यांच्यामध्ये स्वतःच ती भावना यायला पाहिजे की आम्ही शाळेत जायला पाहिजे आम्ही वर्गात जायला पाहिजे वर्गात शिकलं पाहिजे म्हणून ही अभिरुची उत्पन्न होण्याकरता आम्ही संगणकाचं शिक्षण द्यायला लागलो ते संगणकचं शिक्षण त्यानं फारच आवडलं कारण का ते नवीन आहे म्हणून त्या मुली यायला लागल्या त्याच्या मग आम्ही आस्ते आस्ते त्यांना सांगितलं हे बघा आम्ही आता पाच रुपये देतो ते ना असं नाही आता आम्ही तुमची प्रगती बघून तुम्हाला आम्ही शिष्यवृत्ती देणार त्यावरून त्याने काय केलं ते पाच रुपये कमीच मुलींना ते मिळायला लागलं पण त्यांना गोडी आव आपल्या शिक्षणामध्ये गोडी वाटू लागली कारण का संगणक शिक्षण शिका शिकवायला लागलो आणि तसंच आम्ही चित्रकलेचं शिक्षण पण चालू केलं साईड बाय साईड आणि त्या घरच्यांना पण माहिती नव्हतं आणि त्या गरीब मुलींना पण माहिती नव्हतं की त्यांच्यात ही कला आहे पण आपली टीचर पण फारच चांगले शिकवणारे मिळाले आम्हाला स सौभाग्याने त्यामुळे त्यांनी एवढं चांगलं प्रयत्न करून त्या मुलामध्ये कलेची रुची उत्पन्न केली आणि आता आमच्या मुली पण एक आम्ही हा उपक्रम जेव्हा चालू केला चित्रकलेचा तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला परीक्षेला बसावा लागणार म्हणून आम्ही त्यांना इंटरमिडिएट आणि एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट अशा परीक्षेना पण बसवतो हो आणि ट्रस्ट त्यांना सर्व कागद पेन्सिल रंग परीक्षा फी सर्वच पुरवते त्यामुळे पालक पण त्यांना आपल्या ह्या वर्गाला पाठवायला लागले आणि अशी पालकांना पण ह्याचं महत्त्व कळायला लागला की आपल्या मुलींना चित्रकला ही समजते की कलेमध्ये आवड आहे हे कळायला लागलं आता त्या मुली स्वतःच आहेत म्हणजे ते, ते स्वतःच्या इच्छेने ठरवत आहेत की आम्हाला पुढे जाऊन जे जेमध्ये जायचं आहे म्हणून टीचरनं सांगतं की आम्हाला ड्रॉईंगमध्येच पुढे जायचं आहे म्हणजे एवढी क्षमता समजण्याची त्यांच्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही डान्स क्लास चालू केला आहे कथक नृत्य हे पण आम्ही गांधर्व अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाच्या परीक्षणा बसवतो परीक्षेला बसल्याशिवाय काहीच नाही आमच्याकडे कारण का, का ते शिकणारच हो नाही ते असंच येतील आणि जातील म्हणून आम्ही कंपल्सरी परीक्षेला बसवतो आणि ह्या चित्रकला आणि कथक नृत्याचे जे क्लास आहेत त्याच्यात सेंट पर्सेंट रिझल्ट येत आहे आमचा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चांगल्या मुलांना पण ए ग्रेड मिळत नाही चित्रकलेमध्ये त्या आपल्या झोपडीतल्या म्हणजे आम्ही कोणत्या मुलांना शिकवतो गरीब होत करू आणि गरजू अशा विद्यार्थ्यांनाच आम्ही शिक्षण घेतो तर त्या मुलांना आज ए ग्रेड पण मिळतं आहे चित्रकलेमध्ये आणि त्यांच्यात अभिरुची रुची उत्पन्न होण्याकरता आम्ही त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवतो केवळ त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचा ते बालआनंद भवनमध्ये आम्ही दरवर्षी चित्रकलेचं प्रदर्शन भरवतो आणि ह्या डान्समध्ये पण आमच्या कथकच्या टीचर त्यावेळी त्या काय करतात आपल्या कुठेतरी स्पर्धा असल्या की तिथे ह्या मुलींना घेऊन जातात आणि ह्या मुलींना आनंद वाटतं घरच्यांना पण आनंद वाटतं की आपल्या मुलीने तिथे जाऊन डान्स केला आणि बक्षीस आणलं ते चौथा उत्तेजनार्थ असून दे की तिसरा असून दे काही नसताना आलं तरी त्यांना अतिशय आनंद वाटतं म्हणून आम्ही ही रुची उत्पन्न केल्यापासून आता काय के झालं आम्हाला ते पाच रुपये द्यायचा प्रश्नच म्हटलं आणि परत आम्ही त्यांना एक असं सांगितलं की तुम्हाला शैक्षणिक सहलीला नेणार आता तीन वर्ष झाली आम्ही त्यांना दरवर्षी शैक्षणिक सहलीला नेतो आणि जे चांगले फिल्म्स जे मुलांना दाखवण्यासारखे असतात अशा सिनेमानं पण आम्ही त्यांना घेऊन जातो अशा रीतीने त्यांच्या मनात आता शिक्षणाबद्दलची रुची आम्ही उत्पन्न केली आहे ह्यामुळे आम्ही ह्या हो हो हां आमच्या ट्रस्टची स्वतःची बिल्डिंग आहे जे कॅनरा बँक जी ईस्टला आहे त्याच्यावरती हे सर्व उपक्रम आमचे चालतात आणि ट्रस्टच्या एक आणखीन एक विशेषता सांगू म्हणजे आमची ट्रस्ट कोणाकडनं डोनेशन घेत नाही आमची ट्रस्ट जे चंद्रकांत पाटकरांची मालमत्ता आहे त्याच्यातून जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नातूनच आम्ही सर्व उपक्रम राबवतो आणि त्याच्यानंतर आम्ही ह्यांना आणखीन एक म्हणजे त्यांच्यात रुची उत्पन्न व्हायला इंग्लिश स्पीकिंग क्लास ठेव त्यामुळे त्यांना आणखीन बरं वाटलं अरे आम्हाला आता इंग्लिश यायला लागलं ते घरी पण इंग्लिश बोलायला लागले म्हणजे थोडं थोडं पण घरचे पालक पण सांगायला लागले की आम्ही काहीतरी विचारलं की यस नव्हते त्याच भाषा इंग्लिशमधूनच बोलतात आमच्याकडे पाणी पाहिजे म्हणत नाही वॉटर पाहिजे असं म्हणून ते घरच्यांना पण थोडंफार इंग्लिश यायला लागलं म्हणजे मी काय म्हणते असे आम्ही त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला प्रथम आम्हाला जे काही त्रास वाटत होता आमचं सक्सेस होणार नाही हा प्रोजेक्ट त्या आम्ही आमच्याकडून ते, आम ते सक्से, सक्सेस सक्सेस झालं म्हणून मला सांगायला फारच आनंद वाटत मी वेळेचं भान लक्षात घेऊन प्रश्न पुढे न लांबवता मी समारोपाकडे वळतोय सांगण्यासारखं खरंच खूप आहे मी आ, पाटकर चंद्रकांत पा, नारायण पाटकर ट्रस्टच्या वतीने जे अनेक उपक्रम चालतात त्याच्यामध्ये ज्या कॅनरा बँकेचा उल्लेख त्यांनी केला त्या कॅनरा बँकेच्या जवळच अतिशय स्वस्त दरामध्ये ज्या महिलांना परवडत नाहीत अशा महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचा एक खूप चांगला प्रकल्प हा त्या ठिकाणी चालतो आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा या त्या ते ठिकाणी त्यासाठी उपलब्ध आहेत खरंच कोणीतरी जाऊन बघण्यासारखा असा उपक्रम आहे त्याचा उल्लेख मुद्दाम या ठिकाणी केला पाहिजे एका गोष्टीचा उल्लेख खरं म्हणजे डॉक्टरांना प्रश्न विचारल्यानंतर मला करता आला असता परंतु डॉक्टर जे अनेक उपक्रम चालवतात त्याच्यामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या नावाने जो लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट त्यांनी स्थापन केला आहे त्याच्यामार्फत काही उपक्रम चालतात शबरी सेवा समितीसाठी डॉक्टर अनेक प्रकारच्या मदतीचं कामं ही करत असतात त्याच्याचबरोबर डोंबिवली शहरामध्ये राष्ट्रपुरुष जागरण समिती नावाची एक समिती ही काम करते आणि अनेक रा राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या वा पुण्यतिथीच्या निमित्ताने उपक्रम हे त्या समितीच्या वतीने चालतात एका गोष्टीचा उल्लेख रावदेवांचाही मला या ठिकाणी करायचा आहे जो आवश्यक खरं म्हणजे त्यांच्याकडनंच ऐकण्यासारखा होता अटलबिहारी वाजपेयींच्याकडनं रावदेवांचा सन्मान झाला ती हकीकत त्यांच्याकडनं ऐकण्यासारखी आहे पण त्याचबरोबर ते ज्या वाडीबंदरमध्ये काम करत होते सुरुवातीच्या काळात रेल्वेमध्ये त्या वाडीबंदरमधली एक घटना आहे महिलांचं कामावरच्या ठिकाणी होणारं शोषण ही काही केवळ आजची घटना नाही ही त्या काळातही म्हणजे सत्तरच्या दशकातही होत होती आणि ज्यावेळेला अशी एक घटना घडते घडतेही त्यांच्या लक्षात आलं आणि त्या महिलेंनी तक्रार केली त्यावेळेला डॉक्टर त्या, त्या महिलेची तक्रार घेऊन जनरल मॅनेजरकडे भेटायला गेले जनरल मॅनेजरला ती घटना सगळी समजावून सांगितली त्याचे सर्व जे काही साक्षी पुरावे द्यायचे ते दिले आणि डॉक्टर वाडीबंदरला परत येण्यापूर्वी त्या अधिकाऱ्याची वाडीबंदरमधनं बदली झाली होती इतका एक अतिशय उल्लेख अशा उल्लेखनीय अशा स्वरूपाचा उपक्रम हा रावदेवांच्या कारकिर्दीबद्दला ज्याचा अवश्य उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे मी या सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या कामाबद्दल खूप जाणून घेण्यासारखं आहे परंतु आपल्या प्रमुख पाहुण्यांना आजच्या पुढच्या एका कार्यक्रमाचा वेळेवर पोहोचायचं असल्याकारणाने मी ही मुलाखत याच ठिकाणी थांबवतो आहे तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद सुधीरजी ही मुलाखत अशीच सुरू राहावी आणि आपणही सगळ्यांनी ऐकत राहावं असंच वाटतं वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातली ही सगळी मान्यवर सत्कारमूर्ती त्यांचं कार्य आपण अनुभवलं जवळून ऐकलं खरोखरच हे सगळे डोंबिवलीकरच नाही तर डोंबिवलीचा अभिमान असणारी सगळी व्यक्तिमत्व आहेत आत्ताच आपण दादाजींच्याकडून ऐकलं की साहित्य संमेलनाच्या सा निमित्तानं आलेल्या पाहुण्यांना दादाजींनी आपली लायब्ररी दाखवली गणेश मंदिराची इथे गणेश मंदिराचे मंदिरा आपले उपाध्यक्ष प्रवीणजी आहेत डॉक्टर आहेत अलकादाई ता आहेत आबासाहेब या सगळ्यांनाही ऐकून खरोखर खूपच आनंद झाला असेल पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया मी माननीय श्री चक्रदेव सर आणि जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रधान आणि डॉक्टर निर्गुडकर यांना व्यासपीठावर आणावं त्याचप्रमाणे ही विनंती आहे की त्यांनी सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या माननीय मॅडम आमच्या वसुधाताई कल्लोळकर मेघनाताई कुलकर्णी आणि शोभनाताई केतकर यांनाही आपण व्यासपीठावरती आणावं सर्व मान्यवरांना विनंती आपण पुढच्या कार्यक्रमाकडं लगेचच वळतोय डॉक्टर अरविंदजी प्रधान डॉक्टर प्रधानांच्याबरोबर आपले उदयजी निरगुळकर जरा आपण टाळ्या बाजूया या, या सगळ्यांचं जोरात स्वागत करूया ही मान्यवर मंडळ इथे आहेत आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतं आहे खरोखरच आपला सगळ्यांचाच आजचा भाग्याचा दिवस आहे सर्वांनी स्थानापन्न व्हावं त्याचप्रमाणे वसुधाताई मेघनातही आणि शोभनातही यांनीही व्यासपीठावरती यायचं आहे सत्काराच्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात होणार आहे त्यापूर्वी मी नागरी सत्कार समितीचे प्रमुख संयोजक मधुकरजी चक्रदेव यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करते आहे चक्रदेव सर आपण सर्वजण ओळखतोच एक यशस्वी उद्योजक त्याचप्रमाणे शहरातल्या सगळ्या सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो मग ते जिमखान्याच्या स्पर्धा असू देत नाट्यसंमेलनासारखा मोठा इव्हेंट असू दे डोंबिवलीत किंवा डोंबिवलीचा उत्सव असू दे आणि नागरी सत्कार समिती तर आहेच तेव्हा असे आदरणीय मधुकरजी चक्रदेव यांना प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते आदरणीय मधुकरजी नमस्कार नागरी सत्कार समितीच्या या चौथ्या वर्षीच्या अभिवादन सोहळ्यासाठी